नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढते. आता सकाळी म्हणताना नाही, 8:30 वाजलेले. सकाळ पण आहे आणि उशीर पण झालाय. चालूय आवरण वगैरे. देव आज सगळ्यात अगोदर अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझी देवपूजा पण झालेली लवकरच. फुलं आणखी ठेवायचे राहिले, फुलं आणले नाही यांनी. आता आम्ही चाललेलो आहे नामलगावला, म्हणजे बीडमध्ये एक देवस्थान आहे गणपती बाप्पांचं. तर तिथं चाललो आहोत आम्ही नामलगावला. तर आता चहा पाणी करून लगेच निघणार आहेत आम्ही. आणि आम्ही दोघं आणि पिऊ असं आम्ही तिघं जण चाललो. दुसऱ्या दोन मुलींना न्यायलो नाहीत कारण त्यांच्या शाळा आहे, त्यामुळे त्यांना न्यायला नाही. दोघे राग बघतात, न्यायला नाही त्याच्यामुळं. तुम्हाला नंतर नक्की नेऊ. येस, पहिली तर गोष्ट गाडीवर जाता येणार नाही सगळ्यांना, त्यामुळं आम्ही दोघं आणि पिऊ एवढं चाललो. आणि रस्ता पण थोडासा खराब आहे, परत गर्दी पण खूप असती, म्हणून सगळ्यांना नेणं नाही परवडणार. तर हे बनवताय चहा. बघा, चहा झाला की आम्ही निघणार आहेत. निघून परत जाऊन आलो, आल्यानंतर परत आज भरपूर काम करायचंय बांधकामाचं. आज बाथरूम वगैरे पाडायचे, आज भरपूर काम आहेत, त्यामुळे पटकन सकाळी सकाळी जाऊन येणार आहेत. आणि आल्यावर मी सगळ्यांना दाखवते आम्ही काय काय आणखी आमचं पाडायचे राहिलेत घर वगैरे. हे माळे वगैरे पाडायचे राहिलेत, तर लवकरच ते पण पाडायचे. पण आधी किचन कम्प्लीट करायचंय. आणि हे सगळा जो पसारा आहे, ही फ्रीज, हा गॅस वगैरे सगळं किचन मध्ये शिफ्ट करायचंय. हा बेड पण बेडरूम मध्ये शिफ्ट करायचाय. पण वरती कलर दिलेला नाहीये, कलर दिला नाहीये म्हणून आणखी वरती नेला नाही. तर लवकरच सगळी शिफ्टिंग होऊन जाईल आपली. तर चला मी दाखवते मंदिर कुठे आहे आणि कसं आहे. खूप छान वातावरण आहे. चला ते आमचं दर्शन झालं होतं. बाहेर रक्तदान शिबिर चालू होतं, तर मी आत्तापर्यंत 15 ते 20 वेळेस रक्तदान केलं आहे. तर आज रक्तदान करण्याची इच्छा झाली, तर रक्तदान केलं मी आज. पण पूजा थोडी एक म्हणजे म्हणत होती की आज घरी काम करायचे, बांधकाम वगैरे करायचे, तर कशाला रक्तदान करता, परत घरी खूप काम आहे, परत विकनेस येऊ नये असं तिथं चालू होतं. पण म्हणलं अरे काही होत नाही, रक्तदान उलट श्रेष्ठ दान आहे. तिथेच रक्तदान पण केलं. ती नुसती माझ्याकडं पाहत होती मोबाईलमधून कशाला कशाला आज खूप काम आहे, परत तुम्हाला थकवा वगैरे जाणवल. म्हणलं काहीच अडचण नाही अशी. 2 मिनिटं थांब. ते रक्तदान झाल्यानंतर आम्ही निघालो. येताना रस्त्यात रस पिलो, त्यानंतर मग परत तिला म्हणलं आज घराला सजवण्यासाठी काही फुलांची झाडं व कुंडे घेऊ. तर चालता चालता आम्ही एका नर्सरीमध्ये पण गेलो, तिथं काही गुलाबाची झाडं, शमीपत्राची, तिला जी झाडं चांगले वाटतील ते झाडं पण घेतले आम्ही. आता सजवण्यासाठी ती म्हणल्या भरपूर काही घ्यायचं आहे, म्हणजे तुझ्या इच्छेने घे. पण जास्त तिथं काही आवडले नाही तिला, तर तिने तीनच झाडं घेतली आणि कुंड्या घेतल्या. चार मुलं आपण परत नंतर दुसरीकडे बघू. तर तेवढे झाडं घेऊन निघालो कारण मुली घरी एकट्याच होत्या आणि त्यांना शाळेत पण जायचं होतं, त्यांचा डब्बा वगैरे बनवायचा होता. तर झाडं घेऊन आम्ही घरी निघालो. ठेवून असं एक साईडला आपलं, अरे इथंच आपलं बाजूला काढतो आणि एक झाड आहे आपलं. हां ते एक चला. ह्याचं घ्यायचं शिमीपत्राचं. हे बघ हे झाड आहे, हे बघ हे झाड आहे. बघा हे झाड घ्यायचं. चला हे झाड एक घ्या, दोन झाड, अजून
मनी प्लॅन आहे ना आपल्याकडे, तेच वर लावला ते होते. नारळाचं झाड मातीत लावा लागतं, गच्चीवर नाही. काय नाही उगत, इथे कुठून बी एक तुडून दिली तरी तिथे कुंड्यात लावल्यावर. सांगतोय पाचशे म्हणल्यावर आता इकडचे पण महागच असणार.